वेळ येईल ते सांगेल काय. कोणाचे सर्टिफिकेट नाना पटोलेला गरज नाही आहे. नाना पटोले काय हे महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे सर्टिफिकेट मला कोणाच्या गरजेचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे संजय राऊतावर मी टीका करावं असं मला वाटत. पण आघाडी आहे तुमची तिघांची, का राऊत तुम्हाला तुमच्यावरच बोलतायत? आमच्याकडे कुरगुडी नाही आहे, थोडं प्रेम आहे. किती किती प्रेम आहे राऊत आणि तुमचं? प्यार को क्या नाम दे, इस प्यार को क्या नाम दे, ये पॉलिटिकल प्यार है. सीएससी आहे. आज जवळपास महाराष्ट्रातल्या जेवढ्या आमच्या जागा आहेत त्या जागेवरची चर्चा होईल. जवळपास उमेदवारही फायनल होतील. ज्या काही जागेवर चर्चा चाललेली आहे ज्याच्यात विशेष करून सांगली, भिवंडी आणि मुंबईतील दोन जागेवर, त्या जागेच्या बद्दलचं पुन्हा त्या ठिकाणी चर्चा आम्ही केलेली आहे. त्याही चर्चा उद्या मुंबईला जी मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये सुद्धा त्या पद्धतीची चर्चा येईल. पण सांगली, भिवंडी आणि मुंबई जी आहे, जे एकनाथ गायकवाड आमचे तिथून निवडून आले होते ती जागा, त्या जागेवर आमचा दावा अजूनही आहे. चंद्रपूरबद्दल काय नेमकी चर्चा आहे? कारण शिवानी वडेट्टीवर इच्छुक आहेत असं समजतंय आणि प्रतिभाताही स्वतःही होत्या. काँग्रेस जवळ खूप उमेदवार आहेत, त्याच्यामुळे आता सीएससीमध्ये हायकमांड जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य राहील. आज सीएससी नंतर किती उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते महाराष्ट्रात? जवळपास सगळ्याच उमेदवारांची जाहीर होईल. जागा वाटप जे रखेल त्या जागा आहे सगळी, त्याच्यावरची चर्चा आहे. सीएससीमध्ये पण आम्ही आज चर्चा करणार आहोत आणि उद्या आमची जी चर्चा होईल, कारण की आम्ही काही म्हणत नाही आहे की आमच्या तीन जागा ज्या आहेत विशेष करून सांगली, भिवंडी आणि मुंबईतली, या जागेवरचा विशेष आहे आणि त्या जागा काँग्रेस लढेल. मुंबईतल्या किती जागा साधारणपणे काँग्रेसला मिळत आहेत? आम्हाला तीन पाहिजे होत्या पण आम्ही दोन जागेतच आम्ही समाधानी. आम्हाला कुठेही गोष्टीला, कारण की आम्हाला अलायन्स सोबत घेऊन जायचं आहे आणि मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावेत ही भूमिका आमची आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जातो आहे. मुंबईतल्या दोन जागा कोणत्या? मुंबईची एक आत्ता जे ज्या ठिकाणी प्रिया दत्त गेल्या वेळेस होती ती जागा आम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आणि एक ज्या ठिकाणी एकनाथ गायकवाड निवडून आली ती जागा. कोल्हापूरमधून शाहू छत्रपतींचं नाव अंतिम आहे असं समजलं जातं. उद्या उद्धव ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत, तर ते अलायन्सचे उमेदवार आहेत, ते भेट घेतीलच ना. ऑलरेडी त्या ठिकाणी शाहू महाराजांना सगळ्या पक्षांनी संदेश द्यायला दिलं होतं. ज्या पक्षाच्या सिंबलवर ते लढू इच्छुक होते त्या उमेदवाराला त्या पक्षाचं तिकीट घेईल त्याला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. शाहू महाराजांनी भूमिका मांडली की मी काँग्रेसच्या पंजाबवर लढायला तयार आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचा निर्णय झाला. स्वाभाविक आहे की कोल्हापूरला उद्धवजी जात असतील तर त्यांना भेटत असतील. कोल्हापूर तुम्हाला दिली आणि सांगली शिवसेनेला दिली हे अंतिम आहे? चुकीची बाजू अशी मांडू नका. ऑलरेडी छत्रपतींनी या आघाडीतल्या एक कुठल्याही पक्षावर निवडणूक लढावी ही भूमिका आमची होती आणि त्यांना जे वाटेल त्या पक्षातून ते लढावेत ही भूमिका होती. त्यांनी सांगितलं मी काँग्रेस पक्षाकडून लढेन, त्यामुळे ही अलायन्सची जागा आहे, त्यामुळे याला आमचा कोटा हा भाग नव्हता. ही आम्ही तिघांनी मिळून छत्रपतींना त्या पद्धतीची भूमिका मांडली होती आणि त्या आधारावर तो निर्णय झालेला. शरद पवारांसोबत बैठक होणार आहे, त्या बैठकीनंतर निश्चितपणे फॉर्म्युला घोषित करण्यात येईल का? उद्या होईल ना. संजय राऊत यांनी टीका केली आहे तुमच्या संदर्भामध्ये, ते आपण बघू ना. वेळ येईल ते सांगेल काय. कोणाचे सर्टिफिकेट नाना पटोलेला गरज नाही आहे. नाना पटोले काय हे महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे सर्टिफिकेट मला कोणाच्या गरजेचं नाही आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊतावर मी टीका करावं असं मला वाटत. पण आघाडी आहे तुमची तिघांची, का राऊत तुम्हाला तुमच्यावरच बोलतायत? आमच्याकडे कुरगुडी नाही आहे, थोडं प्रेम आहे. किती किती प्रेम आहे राऊत आणि तुमचं? प्यार को क्या नाम दे, इस प्यार को क्या नाम दे, ये पॉलिटिकल प्यार है. आज हम लोग हमारा सीएससी होगा, कम से कम 18 जगह पे हम लोगों का आज डिस्कशन होगा. उसमें सांगली, भिवंडी और एकनाथ गायकवाड़ जी जहाँ से हमारे कई बार कैंडिडेट हुए थे वो जगह है और एक मुंबई की और एक जगह है. ऐसे मुंबई की और दो जगह में हम लोग उसमें बात कर रहे हैं. देखो जो स्थिति महाराष्ट्र की पॉलिटिकल है वो स्थिति से उनको अवगत कराया. हमारे प्रभारी भी चन्नीथला जी भी साथ में थे, सभी हम लोग प्रमुख लोग थे और उसके आधार पर आज चर्चा हुई. सर,
सर जिस तरीके से अभी एनसीपी का भी नया सैंपल आया है, तो शरद पवार जी को भी सुप्रीम कोर्ट ने नया सैंपल दिया, आप कैसे देखते हैं सर आप इनके लोकसभा के कन्वेंशन को? देखो हमारे अलायंस में है हम लोग, हम 48 जगह पे हम लोगों ने पूरा ध्यान आकर्षित किया है और 48 जगह कैसे जीत सकते हैं हम अलायंस के आधार पर, आघाड़ी के आधार पर, ये हमारी भूमिका है। हम शरद पवार जी या उद्धव जी या कांग्रेस कोई अलग हम दल ऐसा नहीं, हमारा एक ही कि महाराष्ट्र से बीजेपी को परास्त कैसे करना उसका प्लान है और बीजेपी घबराई हुई है, इसलिए कल तक जो लोग वीडियो लगा रहे थे उनके उनको लोगों से भी दोस्ती कर रहे, जो पिक्चर अभी बहुत सारा सामने सामने और आएगा कितनी बीजेपी महाराष्ट्र में डरी हुई है ये आप सब लोग देख ही रहे हो, तो इसलिए हमारा अलायंस हमारी आघाड़ी के आधार पर हम 48 जगह को हमने केंद्रित किया है और उसके आधार पर हम ये चुनाव लड़ रहे हैं और महाराष्ट्र से बीजेपी को परास्त करना यही हमारा ध्येय है। उसका कोई नहीं हमारा, देखो उनके बारे में मुझे आज कोई चर्चा नहीं करना, लेकिन बीजेपी कितनी घबराई हुई है, खुद को शक्तिशाली समझने वाली पार्टी, जो लोग कल तक इनका वीडियो दिखा रहे थे उनको भी जोड़ रहे, तो ये समझ लो कि कितनी घबराई हुई है, उसका वही आगाज और अंदाज वो लोगों के सामने आ रहा है। हायकमांड त्याला निर्णय करेल, कार्यकर्त्यांच्या भावना ह्याही लक्षात घेतल्या जातात, पण हायकमांड याच्यावर निर्णय घेईल। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।